नमस्कार, स्वागत आहे तुमचं गौरी स्फुट जर्नीमध्ये। हे पहा, इथेही अशी मऊ लुसलुशीत मार्केट स्टाईल आणि इनो किंवा सोडा किंवा काहीही न घालता पीठ कशा पद्धतीने फर्मेंट करायचं कडाक्याच्या थंडीतसुद्धा, त्याची एक सोपी ट्रिक मी तुम्हाला सांगणार आहे। चला तर मग व्हिडिओ हा आपण सुरू करूया। आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। इडलीचं बॅटर जेव्हा तुम्ही भिजवायला घेताल तेव्हा हाच मेजरमेंटचा एक तुमचा जो कप असेल किंवा वाटी असेल तीच वाटी ठेवा। या वाटीप्रमाणे मी इथे 3 वाट्या हा असा इडली रवा घेतलेला आहे आणि याच वाटीच्या मेजरमेंटनी मी इथे 1 कप पोहे घेतलेले आहेत, कांदा पोह्याचे पोहे। आणि याच वाटीच्या मेजरमेंटनी म्हणजे ह्याच पेल्याच्या मेजरमेंटनी मी इथे घेतलेले आहे 1 वाटी उडदाची डाळ। आणि थंडीच्या दिवसात देखील इडलीचं पीठ व्यवस्थित आंबण्यासाठी मी इथे फक्त 1/4 चमचा इथे मी मेथी दाणे घेतलेले आहेत, ते मी यामध्ये घालते। आणि हे सर्व स्वच्छ धुवून मी हे भिजण्यासाठी साधारणपणे 5 ते 6 तास भिजण्यासाठी मी हे ठेवत आहे। हे पहा, इथे मी हे असं आपलं जे इडली रवा आणि डाळ होती आणि पोहे घालून जे आपण बॅटर बनवलं होतं ते मी असं इथे बारीक करून घेतलेलं आहे मिक्सरमध्ये हे अशा प्रकारे। आता मी हे बॅटर आहे ते एका वेगळ्या पातेल्यामध्ये डिवाईड करते आहे। वाटल्यानंतर इथे या बॅटरची ही अशी कन्सिस्टन्सी हवी आहे, जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही। मी इथे मायक्रोवेव्ह आणि कुकरमध्ये कशा पद्धतीने तुम्ही जे इडलीचं बॅटर आहे ते फर्मेंट करू शकता त्यासाठी मी हे 2 वेगवेगळ्या अशा पातेल्यामध्ये हे काढलेलं आहे। 10 मिनटं कुकर हा प्रीहीट होण्यासाठी ठेवलेला आहे, मोजून 10 मिनटंच कुकर हा असा आपण प्रीहीट करून घ्यायचा आहे। गॅसची फ्लेम मी हायच ठेवलेली आहे, हाय फ्लेमवरती 10 मिनटं। इडलीचं बॅटर आहे ते मी एका खाली एक साधा नॅकपिन घेतलेला आहे, असे 2 नॅकपिन मी ह्यामध्ये टाकत आहे। हे पहा अशा प्रकारे। आणि हे पीठ ठेवून मी हे जे इडलीचं पीठ आहे त्यावरती मी हे असं झाकण ठेवून मग हे पीठ मी बांधून घेत आहे। हे मी हे असं गाठोडं, आपण कपड्यांचं गाठोडं कसं बांधतो तसं मी इथे हे असं बांधून घेतलं आहे। आता मी हे पीठ, हे जे आपलं आहे इडलीचं बॅटर ते मी कुकरमध्ये ठेवत आहे। कुकर हा आपण 10 मिनटं प्रीहीट करून घेतला आहे त्यामुळे आपण हे इथे असंच ठेवायचं आहे। आणि कुकर 10 मिनटं प्रीहीट झाल्यानंतर मी गॅस हा बंद करून टाकलेला आहे। आता कुकरला तळाशी देखील मी काहीच टाकलेलं नाही आहे, काहीच ठेवलेलं नाही आहे, फक्त हे बॅटर आणि वरून हे असं फडकं बांधून ठेवलेलं आहे। आता मी कुकरचं झाकण लावलेलं आहे, कुकरची रिंग किंवा शिट्टी मी अजिबात काढलेली नाही आहे। आपण जे इडलीच्या बॅटरभोवती जे नॅकपिन गुंडाळलेलं आहे त्याच्यामुळे एक प्रकारची ऊब ही आपल्या इडलीच्या बॅटरला मिळणार आहे, त्यामुळे ते फर्मेंट होण्यासाठी छान मदत होईल। हे असंच आपल्याला ठेवून द्यायचं आहे, साधारणपणे 7 ते 8 तास हे असंच ठेवून द्यायचं आहे। आणि हा जो कुकर आहे आपण ज्याच्यामध्ये इडलीचं बॅटर ठेवलेलं आहे तो कुकर असा एका वेगळ्या ठिकाणी ठेवा की जिथे आपण अजिबात हात लावणार नाही किंवा हा उचलला जाणार नाही अशा ठिकाणी, त्यामुळे एकाच ठिकाणी हा व्यवस्थित ठेवा, कुठेही कुकर हा अजिबात हलवता कामा नये। या इथे जो मायक्रोवेव्ह आहे माझ्याकडे तो मोजून मी 10 मिनटं हा असा प्रीहीट करून घेणार आहे कन्व्हेन्शन मोड लावून। मोजून 10 मिनटं आपल्याला मायक्रोवेव्ह देखील प्रीहीट करून घ्यायचा आहे। मायक्रोवेव्ह हा आपला 10 मिनटं प्रीहीट झालेला आहे। हे जे बॅटर आहे ते मायक्रोवेव्हमध्ये मी फर्मेंट होण्यासाठी ठेवत आहे। हे पहा, इथे हे मी इडलीचं बॅटर हे असं मायक्रोवेव्हमध्ये फर्मेंट होण्यासाठी ठेवलेलं आहे। हा मी पूर्णपणे बंद केलेला आहे। आपण यामध्ये हे जे पीठ आहे मायक्रोवेव्ह प्रीहीट केलं 10 मिनटं, हे जे पीठ आहे ते व्यवस्थित असंच आपण मायक्रोवेव्हमध्ये फर्मेंट होण्यासाठी ठेवणार आहोत साधारणपणे 7 ते 8 तासामध्ये। मी 2 गोष्टी वापरल्या आहेत, मायक्रोवेव्ह आणि कुकर, पण तुमच्याकडे जे अवेलेबल असेल त्याचा वापर तुम्ही पीठ फर्मेंट करण्यासाठी करू शकता। तुम्हाला जे योग्य वाटेल आणि जे तुमच्याकडे अवेलेबल असेल, म्हणजे मायक्रोवेव्ह जर अवेलेबल असेल तर तुम्ही मायक्रोवेव्हमध्ये पण करू शकता किंवा कुकरमध्ये, तर इझिली तुमचं होऊनही जाईल। आता मी हे बंद करून टाकते। आता आपण 5 ते 6 तासानंतर पाहणार आहोत की आपलं पीठ हे कशा पद्धतीने फर्मेंट झालं आहे ते। आपण आता मायक्रोवेव्हमध्ये आपलं जे पीठ आपण आंबवण्यासाठी ठेवलं होतं ते आता बाहेर काढूया। मायक्रोवेव्हमधलं पीठ हे आपलं असं व्यवस्थित छान फर्मेंट झालेलं आहे। हे पहा अशा प्रकारे। आता आपण कुकरमध्ये जे पीठ फर्मेंट होण्यासाठी ठेवलं होतं ते पाहूया।
कुकरमध्ये ठेवलेलं पीठ हे देखील आपलं असं छान असं फर्मेंट झालेलं आहे. हे पहा अशा प्रकारे. आता आपण या पिठामध्ये मीठ टाकून आपण इडली आता या पिठांमध्ये हे पहा हे अशा प्रकारे मस्त झालेलं आहे. आता या पिठांमध्ये आपण मीठ घालूया थोडंसं चवीप्रमाणे आणि इडल्या लावायला सुरुवात करूया. हे पहा या पिठामध्ये मस्तपैकी फर्मेंट झालेलं आहे. या पिठामध्ये मी आता फक्त मीठ घालून चवीपुरतं मीठ घालून मी हे पीठ छान असं हलवून घेत आहे आणि यामध्ये पाणी घालायची पण गरज नाही कारण एवढ्या कन्सिस्टन्सीमध्येच आपल्याला इडल्या ह्या बनवायच्या आहेत. इडलीचं जे माझं कुकर आहे त्याच्यामध्ये हे पाणी असं गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे इडली लावण्यापूर्वी. आणि यावरती मी झाकण लावून हे असं व्यवस्थित ठेवत इडली तयार कर इडली स्टँडमध्ये लावण्यापूर्वी स्टँडला थोडंसं तेल हे असं लावून घ्यायचं आहे जेणेकरून काय होणार आहे इडल्या ह्या आपल्या चिकटणार नाही. आता मी हे सर्व ज्या इडल्यांचं स्टँड आहे ते इडली पात्रामध्ये ठेवत आहे. हे पहा पाणी पण व्यवस्थित गरम झालं आहे. हे पहा इथे हे अशा प्रकारे मी इडलीचं स्टँड हे ठेवलेलं आहे. मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला इडली ही साधारणपणे 15 मिनटं वापरून घ्यायची आहे. 10 मिनटानंतर आपण चेक करूया इडली आपली झाली आहे का नाही. हे पहा वा मस्तपैकी अशी छान सॉफ्ट इडली तयार आहे. सुरी घालून पाहिली तर अजिबात कुठे लागलेली दिसत नाही आहे म्हणजे आपली इडली ही व्यवस्थित शिजलेली आहे. आपण काय करणार आहोत हे जे स्टँड आहे इडलीचं स्टँड आहे हे असंच आपण थंड होऊ देणार आहोत आणि थंड झाल्यानंतरच मग आपण इडल्या यातल्या काढणार आहोत. कारण काय होणार आहे थंड झाल्यानंतर इडल्या काढल्यानंतर ह्या व्यवस्थित अशा छान निघतील. आत्ता जर काढायला गेलं तर ह्या इडल्या तुटण्याची शक्यता असते त्यामुळे हे पात्र जे आहे इडलीचं ते थंड झाल्यानंतरच आपण इडलीही काढून घेणार आहोत. इथं जे आपलं पात्र आहे ते थंड झाल्यानंतर आपण एका चमच्याच्या मदतीने इडलीही अशी काढून घेणार आहोत. हे पहा सर्व बाजूंनी ही अशी इडली ही अशी पटकन निघते. हे पहा अशा प्रकारे. आता बाकीच्या देखील आपण इडल्या ह्या काढून घेणार आहोत. हे पहा इथे ही आपली अशी मस्तपैकी मऊ लुसलुशीत आणि हलकी फुलकी हे पहा अशी मार्केट स्टाईल अशी छान इडली तयार झालेली आहे. या पिठामध्ये आपण कुठल्याही प्रकारचा इनो किंवा सोडा न वापरता आपली ही इडली अशी मऊ लुसलुशीत अशी छान झालेली आहे. तर तुम्हाला माझा हा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा. माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूयात आपण पुढील एका अशा नवीन व्हिडिओसोबत.